महाराष्ट्र सिटी रिपोर्टरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर प्रेस करा। ज्येष्ठ समाजसेविका आणि लेखिका पुष्पा भावे यांचे निधन झाले। काल रात्री 12:30 मुंबईत त्यांनी अखेरचा श्वास घेतला। पुष्पा भावे यांनी संयुक्त महाराष्ट्र आंदोलन, गोवा मुक्ती आंदोलन अशा सत्याग्रहामध्ये सहभाग घेतला होता। सुस्पष्ट वैचारिक भूमिका, लोकशाही आणि समतेच्या मूल्यांचा वसा, प्रभावी वक्तृत्व असणाऱ्या सामाजिक नेत्या आणि मराठीतील एक विचारवंत लेखिका, तसेच मराठीच्या प्राध्यापिका आणि विद्यार्थीप्रिय शिक्षिका अशी पुष्पा भावे यांची ओळख आहे। मुंबईतील गिरणी कामगार संघर्ष समितीच्या चळवळीला वैचारिक मार्गदर्शन करण्यापासून ते कामगारांना हक्काचे घर मिळावे यासाठी सरकारशी संघर्ष करण्यात पुष्पाताई अग्रभागी होत्या। स्त्रीवादी चळवळीची पाठराखण करणाऱ्या पुष्पाताई दलित स्त्रीच्या संघटनेमध्ये स्वतंत्र वैचारिक भूमिका घेत संघटन केले। मराठवाडा विद्यापीठ नामांतर, मंडळ आयोग अशा प्रश्नांवर झालेल्या चळवळींवर पुष्पाताईंचा वैचारिक ठसा होता। साने गुरुजी राष्ट्रीय स्मारक निधी, अनुवाद सुविधा केंद्र अशा विविध संस्था आणि संघटनांमध्ये पुष्पा भावे या पदाधिकारी होत्या। त्यांच्या निधनाने महाराष्ट्राला इष्ट सांस्कृतिक वळण लावणाऱ्या पुष्पाताई हे एक चांगले व्यक्तिमत्व साहित्यातून पुसट झाले। तसेच 2018 सुप्रसिद्ध साहित्यिक पुष्पा भावे यांना राजश्री छत्रपती शाहू महाराज या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। महाराष्ट्र सिटी रिपोर्टरच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली। नीलम काळे, महाराष्ट्र सिटी रिपोर्टर।